सध्या राजकीय नेत्यांचं पक्षांतर करण्याचं प्रमाण वाढले आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पक्षांतर करू नये असं आवाहन उच्च न्यायालयानं राजकीय तुरण्यांना केलं. राज्य मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महांतेकर यांच्या मंत्रिपदाला आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर या तिन्ही नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु राजकीय फायद्यासाठी पक्षांतर करणे नैतिकतेला धरून नसल्याचा टोलाही न्यायालयाने नेत्याला लावला आहे. जूनमध्ये झालेल्या फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात 13 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर आणि RPI आठवले गटाचे अविनाश महांतेकर यांना भाजप सरकारने मंत्रिपद दिले. या तिघांच्या मंत्रिपदावरील नियुक्तीला सामाजिक कार्यकर्ते अरोरा काळे, संदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामध्ये सदरची मंत्रिपदे घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेंची एकत्रित सुनावणी न्यायमूर्ती धर्माधिकारी व न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी झाली. त्यानंतर माननीय न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ही याचिका व त्यातील आक्षेप फेटाळून लावले आहेत.